कमी पाहिजे. आपली संयुक्तिक पद्धतीनं जाऊ दे त्या महाविकास आघाडीचा एकत्रित झाला असतात. सुरू होता आम्ही सगळी मंडळी तालुक्यामध्ये जेव्हा एकत्रितपणे तुमच्या भागामध्ये तुमच्या गावात येऊ त्यावेळी तुमच्या मंडळींचं त्या ठिकाणी आम्हाला संकटामध्ये काम दिसलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे तातडीने आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागून उभं राहायचे हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. अत्यंत अडचणीच्या कालखंडामध्ये ही जबाबदारी जिल्ह्याची संघटनेची घेतली. सुरज भाऊन त्यांनी या ठिकाणी या कामपेटच्या संघटनेची जबाबदारी दिली. सुरज भाऊ या सर्व काळामध्ये काम असल्यामुळे त्यांना तो अनुभव आहे. उद्या मोठ्या ताकदीने शक्तीने आपण या ठिकाणी त्या येणाऱ्या निवडणुकांना सामोरे जाऊ अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. तुम्हाला ही जी नवीन मदत दिली त्याबद्दल तुमच्या निवडीबद्दल आम्ही सगळे अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि जुन्नर शहरात आपण लवकरच एक दुसरी वर्षी बैठक घेणार आहोत आणि जुन्नर शहराच्या सगळी कार्यकर्त्यामध्ये ठिकाणी कर्णधार संघटनेच्या माध्यमातून खरं तर त्यांनी सांगितलं की अतुल शेठ आणि आम्ही खरं तर एका नाण्याच्या दोन बाजू, परंतु मी पण कुठेतरी मैत्रीच्या नात्यावर कुठेतरी दगड ठेवला. आणि सगळ्यांनी पाहिलं असेल की आम्ही कधी एकमेकाला सोडून कधी राहिलो नाही. प्रत्येक गोष्टीत सुखदुःखाचा असेल, अडीअडचणीचा असेल किंवा एका ताटात आम्ही जेवलेले माणसं आहे, परंतु ज्यावेळेस पवार साहेबांचा निर्णय घेण्याची वेळ आली खरोखर आम्हाला वाटत मनापासून की आमदार साहेबांनी पण पवार साहेबांवर राहिलं पाहिजे. कारण हा तालुका साहेबांना मानणार आहे. शेवटी बेनके कुटुंबाची पण ओळख किंवा बेनके साहेबांना जपण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय म्हणून आमची खरोखर मनापासूनची कळकळीची विनंती होती की अतुल शेट्टी खरोखर पवार साहेबांबरोबर राहिलं पाहिजे. तटस्थ त्यांनी ज्यावेळेस निर्णय घेतला असं वाटत होतं की नंतर ते पवार साहेबांवर राहतील, परंतु काही त्यांनी त्या ठिकाणी अजिंतदांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. म्हणून माझ्यासारख्या तरी मित्राला जसं टेंडे साहेब टेंडके साहेब अतुल शेट सोबत राहिलोय आणि निश्चितपणा खरं तर हे खरं सांगत असं मी कधी सांगितलं नाही. कधी माझ्या जर ऑफिसला तुम्ही जर आले सगळ्यांना माहिती मी कधी त्या खुर्चीवर पण बसलो नाही. ती खुर्ची काय मी आमदारांची समजली अजूनपर्यंत पण बसलो नाही. मी कायम तिथं लोकांमध्ये पुढे बैठकी व्यवस्था बसलेला असतो. ती खुर्ची अजून पण मोकळी कोणा सगळं ते म्हणे सांगून पण काही आपल्या सहानुभूती घ्यायची नाही किंवा काहीच नाही, परंतु जे आहे मी कधी ही गोष्ट पण सांगितली नाही. कारण ज्यावेळेस आमदार साहेब संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आले होते त्यांनी सांगितलं होतं की दर महिन्याला मी त्या ठिकाणी येऊन तुझ्या ऑफिसला येऊन त्या ठिकाणी एक दिवस तरी ते ऑफिसला देणार. अजून पण ती खुर्ची त्या ठिकाणी वाट पाहते. त्याचं प्लॅस्टिक पण गेलं नाही. ठाकरे सांगायचा मुद्दा नाही खरं तर साहेबांनी सांगितलं याच्या अगोदर पण आमचं भाषण झालंय, सगळं सविस्तर मांडणी झाली. पण नेटे साहेबांनी मागशी ती आठवण केली त्याच्यावर हा खुलासा सांगण्याची खरं तर वेळ आली. कारण आता आपण पाहिलं की बेनके साहेबांना आपण अभिवादन करून या ठिकाणी सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी नियुक्ती पत्र दिले, मीटिंग केली. आणि मागाशी वाटे साहेब तुम्ही नव्हते, परंतु मागाही सगळ्यांना सांगितलंय की लोकसभा असो किंवा इथं विधानसभा असो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा खासदार आणि आमदारांनी त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे. साहेबांनी उमेदवार कुणाला देऊ मागाशी जसं पाडेकर दादांनी सांगितलं दगडाला पण शेंदूर लावण्याची ताकद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि दोन दिवसापूर्वी खरं तर माझी नियुक्ती करण्यात आली. मागाशी जसं स्वप्नील बाईंनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य पदावर त्या ठिकाणी घेतलं, परत तालुक्यावर घेतलं. शेवटी या सगळ्या मंडळींना वाटलं की तालुक्यावर खरोखर पडणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. आपण काही फेरबदल केले होते, भाविष्ला पण त्या ठिकाणी नियुक्ती केली होती. भाविष्य काही व्यावसायिक अडचणी स्वतःच्या अडचणी, परंतु आपण कोणाला त्या ठिकाणी टाळणार नाही हो. भाविष्ला पण आपण पुढे निश्चितपणे संधी देऊ. आज भावेचा जवळचा सहकारी मित्र दिनेश भागवत आर्वेगाव त्याला आपण सरचिटणीस पदावर त्या ठिकाणी नियुक्ती केली. निश्चितपणे आपण सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी पुढे वाटचाल करायची. मी पुण्याच्या एकदा सगळ्या युवक कार्यकर्त्याचे मनापासूनचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी आनंदराव चौगुले साहेब मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर विजय कोरडे सर आभार व्यक्त करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.